ಶಾಂತನಾಗುವ ಬಗೆಯು ಹಿಂಗಮ್ಮ
ನರದೇಹಗಳು ಬಂದು ಮರತಿನ್ನು ನಾನಿನ್ನ ಅರವು ಸುಜ್ಞಾನವೋ ಹೆಂಗಮ್ಮ ನರದೇಹದೊಳು ಬಂದು ನ ಮರತಿನ್ನು ನಾನಿನ್ನ ಅರವು ಸುಜ್ಞಾನವೋ ಹೆಂಗಮ್ಮ ಗುರುಭವತಾರಕ ಕರಸಿರೆ ಸೋಂಕಲು ಗುರುಭವತಾರಕ ಕರಸಿರೆ ಸೋಂಕಲು ಪರಿಪೂರ್ಣ ಪರಬ್ರಹ್ಮ ಇಂಗಮ್ಮ ಜೀವದೊಳಗೆ ನಿಜ ಭಾವ ಕೂಡದೆ ಮಹಾ ಜೀವನಾಗುವ ಬಗೆಯು ಹಂಗಮ್ಮ ರಾಜಾಧಿರಾಸ ಗುರುನಾಥ ಭಾವು ಸಾಹೇಬ್ ಮಹಾರಾಜ ನಾರಾಯಣ 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 ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ ಗುರುರ್ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮಾನಂದಂ ಪರಮಸುಖದಂ ಕೇವಲಂ ಜ್ಞಾನಮೂರ್ತೆ ದ್ವಂದ್ವಾತೀತಂ ಗಗನಸದೃಶಂ ತತ್ವಮಸಾಧಿಲಕ್ಷಂ ಏಕಂ ನಿತ್ಯಂ ವಿಮಲಮಚಲಂ ಸರ್ವದೀ ಸಾಕ್ಷಿಭೂತಂ ಭಾವಾತೀತಂ ತ್ರಿಗುಣರಹಿತಂ ಸದ್ಗುರುಂ ತನ್ನಮಾಮಿ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಣ ಪ್ರತಾಪೇ ಪುಣ್ಯ ಪಾಪೇ ದಳಾಲೇ ತ್ರಿಭುವನ ಸಮತೀರ್ಥೇ ಜ್ಞಾನ ಗಂಗೆ ಮೃಳಾಲೇ ಶುಭಾಶುಭ ಪಾತಾ ಭಾವನಾ ರಾಮಧಾಲೆ ನಿಶದಿನಿ ಗುರುರಾಯ ಉನ್ಮನಿ ಧೂಪಾಲಿ ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥಿ ಧ್ಯಾನ ಮೂಲಂ ಗುರುರ್ಮೂರ್ತಿ ಪೂಜಾಮೂಲಂ ಗುರುರ್ಪಾದಾಂ ಮಂತ್ರಮೂಲಂ ಗುರುರ್ವಾಕ್ಯಂ ಮುಕ್ತಿ ಮೂಲಂ ಗುರುರ್ ಕೃಪಾ ವಂದಿಸುವೆನ ಸದ್ಗುರು ಶಾಂತನ್ನ ವಂದಿಸುವೆನ ಕರುಣಾ ಸಾಗರನ್ನ ವಂದಿಸುವೆನ ಭಕ್ತ ರಕ್ಷಕನ ವಂದಿಸುವೆನ ಭಾವುರಾಜ ಶಿಷ್ಯನ ವಂದಿಸುವೆನ ಶ್ರೀ ಗಿರಿಮಲ್ಲೇಶ್ವರನ ವಂದಿಸುವೆನ ಇಂಚಗಿರಿ ನಿವಾಸರನ್ ದೇವದೇವನನು ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಅಧ್ಯಾಯ ಚೌದಾವಾಂ ಉವ್ಯಾಪಾಸಸೆ ಗುಣತ್ರಯ ನಿರೂಪಣಂ ವಾಚನಾಸ ಪ್ರಾರಂಭ ಕರಿತು ಮಹಾರಾಜ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೇ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣಾಯ ನಮಃ ವಾಸುದೇವಾಯ
जय जय आचार्य। सहावाजले महाराज जय जय आचार्य। समस्त सूर सुवर प्रज्ञा प्रभाव सूर्या सुखोदया जय जय सर्वैषावा सोहं भाव सुहावा नाना लोक ओलावा समुद्रांतु आए के गार्थ बंधो निरंतरा कारुण्य सिंधो विशेषुध्यावधो वल्लभाजी तू जया प्रतिलपति तया विश्व दाविसी प्रगट तय करीसी आगवतींची तू की पुढलाशी दृष्टि चोदशी हा दृष्टि बंधु निपज परी नवल लागव तुझे जी आपण पे चोरी जी तूंची तू सर्वामया मा कूण बोधु कूणा माया ऐशिया आपे आपू लागविया नमो तुझे जानो लागी आप बोले ते तुझिया बोला सुरस ढाले तुझे ने क्षमत्व आले पृथ्वीसी चंद्रादेशुक्ति उदो करिति त्रिजगति ते तुझिया दीप्ति तेज तेजा जे जवळीच जे चवळीच अनिले ते दैव विकेनी जी निज बने नभ तुझिया माजी खेले लफी तफी किंबहुना माया सोष ज्ञान तुझे नी ढूळस वायो वानने सायास वृत्तिसी हे वेद वानुने तवच चांग जवन दिसे तुझे आंग मग अमातया मूग एके पांति जी एकारणाची ठाई पाहता थेंबाची पाडू नाही मा महानदी काई जाणे जती का उद्यालया भास्तु सो
चंद्र जैसा खद्योतो आम्मे श्रुति तुझे आंतु तो पाड़ुअसे। आण तुझा तुम्हें मोड़े जेठ परिसी वैखरी बुड़े तो तू मां कोणे तोंडे वानावासी। लालागी आता स्तुति सानुनी निवांता चरणे ठे विजे माता हेंच भले। तरी तू जैसी आसी तैसिया चरणी ठे विजे माता नमो जी श्री गुरु राया हेंच भले। भरीमती माझी पोतड़ी करी ज्ञान प्रद जोड़े आता कृपा भांडवला सोड़ी थोर माते। मग मी संसरे ने तेने करीन संतासी कर्ण भूषणे लेववनीन सुलक्षणे विवेकाची। हे वाक्य सृष्टि एक वेले देख तू माझे बुद्धीचे डोळे तैसा दडवजे जी निर्मळे कारुण्य बिंबे। माझी प्रज्ञा वेले विवाळा काव्य होय सफळ तो असंतो होय स्नेहाळ शिरोमणि। प्रमे महापुरे हे मति गंगाए थोरे तैसा वरीशे उदारे दिठी वेने। अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करो मग पूर्णिमा स्फूर्तीची जी। जी अवलोकिलिया माते उन्मेषागरी उन्मेष सागरी भरते ओ संडेल स्फूर्ति रसवृत्तीचे।
संतोषने श्री गुरुराजे मणितले विनंती व्याजे मांडले देखो तुझे स्तवु तू हे अश्वाता वाजता तो ज्ञान कर्पूर घूमता ग्रंथ दावे उत्कंठा भंगो ने दी हो काजी स्वामी हेंच पात हो तो मे जे श्री मुखे भणा तुम्ही ग्रंथो सांग सजे दुवे चाढ़ीरो आंगे चितव अमरो वरियाला पूरो पीयूषाचा तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूल शास्त्र पदे वाखानीन परी जीवा अंतुलीकडे जैसी संदेहाची डोणी बुडे ना श्रवणे तरी चाडे वाढे दिसे तैसी बोले साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुने घरी गुरु कृपेचा तरी मागा त्रयोदशी अध्याय गोटी ऐसी श्री कृष्ण अर्जुनेशी सावळले जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होये येणे जगे आत्मा सुन संगे संसारिया आणि हाची प्रकृती गतो सुख दुःख भोगी हेतो अथवा गुणातीतो केवळ हा तरी कैसा पा असंगा संगो कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञा योगो सुख दुखादि भोगो केवी तया गुणते कैसे किती भांदते कवने रीति नात्री गुणातीति चिन्हे काई एवं इयागवयां अर्थारूप करावयां
विशो ये चौदाव्या अध्यायासी। तरी तो आता ऐसा प्रस्तुत परेशा अभिप्रावे विश्वेशा वैकुंठाचा। तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवून या ज्ञाना झोंबावे हो। आंबे मागा तुझ बहुते दाविले उपपत्ते तरी अजूनी प्रतीती कुशीन निघे। श्री भगवान वाच मनोनिगा पुढती सांगितेल तुझ प्रति पर म्हण म्हणोनी श्रुती ढाराली जे रवि ज्ञान हे आपले परे पर ऐसे निधाले जे आवडून घेतले भवस्वर्गादिते। अगायाची कारणे हे उत्तम सरोपरी मी म्हणे जीवनी हे त्रणे हे रे ज्ञाने। जे भवस्वर्गाती जाणती यागाची चांग म्हणते पारखी पुढे आती भेदी तया। तिये अवधीचे तिये आगमीचे ज्ञाने केलेने स्वप्ने जैसा वातोर्मी गगने गिळ गिळिजती अंते। काउजे रश्मिराने लोपिला चंद्रादि तेजे नाना प्रलया प्रयांबु माने नदी नदे तैसे येणे पाहिलया ज्ञान जात जायलया। म्हणून या धनंजया उत्तम हे अनादी जे मुक्तता आपुले असे पांडुसुता तो मोक्षु हाता येता होय जेणे। याची या प्रतीती विचारे वीर समस्ते नेदी निर्जेची संस्कृती माता उगव। मने मन घालून मागे
विश्रांति जाल्यांगे ते देहि देहा ते देहि देहा जोगे होती चीना। मग ते देहाचे वेळे ओलांडूने ऐकी जे वेळे तव तुकी कंटाळे मशी झाले। जे माची नित्यता तेने नित्य जे पांडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी आची। मी जैसी आनंदानंदो तैसाची सत्य सिद्धो तैसे चिते भेदो उरे चिना। जे मी जेवडे जैसे तेंची ते आले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश देवी। ना तरी दीप मुळकी दीपा शिखा अनेकी मेनलिया अवलोकी ओ यतैसे। अर्जुना तया परी सरले द्वैताचा वारे नांदे सामर्थ्य एकारी मी तू इण। येणे पै कारणे पै पहिले सृष्टीचे झुंपणे ते वेतया होणे पडोची ना। सृष्टीचे सर्वाधी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रलयावधी निमाली तपा। म्हणून जन्म क्षया अतीत ते धनंजया मी आले ज्ञानाया अनुसरोनी। ऐशी ज्ञानाची वाढी वानिले देवे आवडी देवीची पार्ताई गोडी लावावया। तवतया झाले ज्ञान सर्वांग निघाले कान सपाय अवदान आतला पान। आता देवाची ऐसे जा कळतून असे ओरसे जे निरूपणाकाशे विंटाळे ना। मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवले आजी वकृत्वा ते बोलावे ना श्रोता जोडलासी।
तरी एकूमी अनेकी गुजे देया पासी त्रिगुणे लुब्धकी कवणे परी। कैसा क्षेत्र योगे ये जगे ते परिस सांगे कवणे परी। क्षेत्र येणे व्याजे या लागे बोलिजे जे मत्संग बीजे मूर्ति पिके। के रवि तरी मा ब्रह्म हे ये ऐसे नाम मदादि विश्राम धालिका हे। विकारा बुवस थोरी अर्जुनाय चिकरी मनोनि अवधारे महद ब्रह्म। अव्यक्त वक्तादमूर्ति अव्यक्त ऐसे वंदति सांख्याचे या प्रचिति प्रकृति हेचे। वेदांति जे माया ऐसे मन दे प्रज्ञा राया असो किसी बोलो आया अज्ञान हे। आपला अपने पिया विसरो आपला आपण पिया विसरो जो धनंजया तेच रूप यया अज्ञानासी। अनेक एक असे जे विचारावे ते न दिसे वाते पाहता जैसे आंधरिका। आलावलिया जाय निश्चले तरी होय दूधी जैसा साय दूधाचिते। पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुसुप्ति के घन जैसा होए। का न वियता वायुते वांझे आकाशरिते तया ऐसे निरूते अज्ञानगा। पहिला खामू का पुरुखो ऐसा निश्चयो नाही एको परिकाय नेडो आलोपो दिसत असे। तेवे वस्तु जैसे असे तैसे कीर न दिसे परी काही अनारिसे
देखी जी ना राति ना तेज जे संधि जे विस्तांज तेवी निरुद्ध ना निज अज्ञानाती ऐसी कुण्या एकदशा ते वादो अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञो नाम अज्ञान थोरिये आणिजे आपण पेतरी नेणिजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे हाचे उभययो हो बुजे बापा चांगो सत्तेचा नैसर्गो स्वभाव आता अज्ञाना सारिखे वस्तु आपण पांची देखे परी रूपे अनेके नेणो कोणे जैसा रंकु भ्रमला मणे दारे मीराओ आला का मूर्छी तू गेला स्वर्ग लोका जैसे का स्वप्न मोहा ओ एकाएक देखे बहुआ दोन के पालू आत्मया